नमस्कार, मी प्राध्यापक एस के पाटील, भूगोल विभाग. आज शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत बी ए भाग 3 भूगोल सेमेस्टर 5 मधील पेपर क्रमांक 9 लोकसंख्या भूगोल पॉप्युलेशन ज्योग्राफी या पेपरमधील युनिट क्रमांक 1 लोकसंख्या भूगोलाचा परिचय, इंट्रोडक्शन टू पॉप्युलेशन ज्योग्राफी अभ्यासणार आहोत. या युनिटची विभागणी प्रामुख्याने 4 सब युनिटमध्ये केलेली आहे. त्यामध्ये 1 लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, डेफिनेशन ऑफ पॉप्युलेशन ज्योग्राफी. त्यानंतर 2 लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती, नेचर अँड स्कोप ऑफ पॉप्युलेशन ज्योग्राफी. 3 लोकसंख्या भूगोलाचे महत्त्व, पॉप्युलेशन इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन ज्योग्राफी. आणि 4 लोकसंख्या सामग्रीचे उगमस्त्रोत, सोर्सेस ऑफ पॉप्युलेशन डेटा. या 4 सब युनिटमध्ये विभागणी केलेली आहे. आज आपण लोकसंख्या भूगोलाचा थोडक्यात परिचय व व्याख्या अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण प्रस्तावना पाहणार आहोत, इंट्रोडक्शन. लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलशास्त्राची अलीकडच्या काळात विकसित झालेली अतिशय महत्त्वाची उपशाखा आहे. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात या ज्ञानशाखेचे महत्त्व उत्तरोत्तर वाढत गेल्याने लोकसंख्या भूगोल हा आंतरविद्याशाखीय विषय म्हणून जागतिक स्तरावर अभ्यासला जाऊ लागला. लोकसंख्या भूगोलात प्रामुख्याने लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची वाढ, लोकसंख्या वाढीचे घटक, लोकसंख्येची रचना, त्यामध्ये वयोगट व लिंग रचना, लोकसंख्येचे स्थलांतर, जन्म मृत्यू प्रमाण, लोकसंख्या संक्रमण व आर्थिक रचना, अशा लोकसंख्येशी संबंधित बाबींचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये पहिल्यांदा आपण लोकसंख्याशास्त्र व लोकसंख्या भूगोल यातील फरक पाहूया. लोकसंख्याशास्त्रात मानवाबद्दलचा संख्यात्मक अभ्यास करता येतो आणि लोकसंख्येबद्दलचे सिद्धांत मांडले जातात. त्यामुळेच लोकसंख्याशास्त्र हे संख्याशास्त्रीय पद्धतीशी संबंधित असते. त्यामुळे लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्या विषयक माहिती शाब्दिक वर्णनापेक्षा अंकाच्या स्वरूपात सांगितली जाते. लोकसंख्या भूगोलात जीवशास्त्र व समाजशास्त्र यांचा समावेश थोड्याफार प्रमाणात होतो, कारण जन्म व मृत्यू हे लोकसंख्येत बदल घडविणारे जीवशास्त्रीय घटक आहेत. त्यामुळे लोकसंख्या भूगोलात लोकांच्या संख्येबरोबरच त्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थितीही विचारात घ्यावी लागते. त्यानंतर आपण लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या पाहूया, डेफिनेशन्स ऑफ पॉप्युलेशन ज्योग्राफी. त्यामध्ये लोकसंख्येच्या माहितीच्या आधारे 1953 सर्वप्रथम अमेरिकन शास्त्रज्ञ भूगोलशास्त्रज्ञ जी टी तिरुवार्था यांनी लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची एक वेगळी शाखा आहे असे सर्वप्रथम सांगितले. त्यांनी सर्वप्रथम लोकसंख्या भूगोलाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. जी टी त्रिवार्थांच्या मते प्रादेशिक भिन्नतेनुसार मानवजातीमधील वेगवेगळेपणा समजून घेणे म्हणजेच
लोकसंख्या भूगोल होय अशी व्याख्या 1953 त्यांनी मांडलेली आहे. या व्याख्येत त्यांनी प्रादेशिक भिन्नतेपेक्षा मानवी जीवनावर, विशेषतः मानवाचे राहणीमान, जीवनपद्धती, शारीरिक वैशिष्ट्ये इत्यादीवर कशा प्रकारे परिणाम होतो याचे अध्ययन लोकसंख्या भूगोलात केलेले आहे. त्यानंतर 2 नंबरची जी व्याख्या आहे त्यामध्ये एडवर्ड अँकरमन यांच्या मते लोकांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांची भिन्नता, लोकसंख्येचे वितरण व वर्गीकरण आणि लोकसंख्येचे प्रकार यांची त्यांच्या प्रदेशानुसार माहिती समजून घेणे म्हणजे लोकसंख्या भूगोल होय अशी व्याख्या अँकरमन यांनी 1959 मांडलेली आहे. अँकरमन या अमेरिकन भूगोलशास्त्रज्ञाने आपल्या व्याख्येत अभिक्षेत्रीय वितरणाला अधिक महत्त्व दिलेले असून प्रदेशानुसार लोकसंख्येमधील विविधता, वितरण, वर्गीकरण व प्रकार यावर त्या त्या प्रदेशातील भौगोलिक घटकांचा कसा परिणाम होतो याचे अध्ययन करणे अपेक्षित आहे. त्यानंतर 3री व्याख्या जॉन जे क्लार्क यांनी केलेली आहे. त्यांच्या मते लोकसंख्या भूगोल म्हणजे लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची रचना, लिंगभेद, वयोगट, स्थलांतर आणि लोकसंख्येची वाढ यांचा नैसर्गिक विविधतेशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल अशी व्याख्या 1965 क्लार्क यांनी केलेली आहे. क्लार्क या ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञाच्या व्याख्येत त्यांनी लोकसंख्येवर त्या त्या प्रदेशातील नैसर्गिक विविधतेचा परिणाम होतो हे सांगितले आहे. त्यानुसार लोकसंख्येचे वितरण आंतररचना ठरत असते, त्याचप्रमाणे लोकसंख्येचे स्थलांतर आणि वाढसुद्धा नैसर्गिक विविधतेशी संबंधित असते. या सर्वांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. त्यानंतर 4थी व्याख्या डोनाल्ड बोग यांनी केलेली आहे. त्यांच्या मते मानवी लोकसंख्येचा आकार, रचना व वैशिष्ट्ये या अंगांचा व त्यामध्ये झालेल्या बदलांचा जनन, मर्त्यता, विवाह, स्थलांतर आणि सामाजिक गतिमानता या 5 क्रियांद्वारे केलेला अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. डोनाल्ड बोग यांनी केलेली लोकसंख्या भूगोलाची व्याख्या विस्तृत स्वरूपाची आहे. त्यानंतर शेवटी प्राध्यापक मस्की व डॉक्टर बैसे यांनी केलेली व्याख्या आपण पाहू. त्यांच्या मते लोकसंख्येच्या विविध अंगांचा अभिक्षेत्रीय वितरणाच्या दृष्टिकोनातून अध्ययन करणाऱ्या शास्त्राला लोकसंख्या भूगोल असे म्हणतात. या व्याख्येत प्राध्यापक मस्की व डॉक्टर भैसे यांनी असे सांगितले आहे की लोकसंख्येशी संबंधित सर्व घटकांचा समावेश या व्याख्येत करण्यात आलेला आहे. अभिक्षेत्र याचा अर्थ काळानुसार उत्क्रांत होत जाणारा पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा प्रदेश होय. या अभिक्षेत्राचा तेथील लोकसंख्येच्या सर्व घटकांवर परिणाम होत असतो. यात भौगोलिक, पर्यावरण व लोकसंख्या यांच्या परस्पर संबंधाचा व परिणामांचा अभ्यास केला जातो. थँक्स.